Cashew plantation owners suffered lakhs of rupees lost after miscreants set fire to their full-grown cashew plantation at Torsem on Sunday. According to the former Zilla Panchayat member Suryakant Torsekar, such type of burning cashew plantation becoming everyday affair as around 15 families depending on their livelihood and asked government to provide immediate compensation to affected families who does not have other source of income. आमच्या बोरीच्या भोमा जीन आणि निंगसारो हो परिसर असो आहा की वर्षानुवर्षा हंगासर काजीचा मोठा नुकसान जाता. कोण तरी अज्ञात इसम थंय वीज ह्या आमची आग घालता आणि सबंद परिसराचा काजीचे जा नुकसान जाता तर न भरून येण्यासारख्या गेल्या वर्षा सुद्धा झालो वर्षानुवर्षा हे चालू आहा. अवनू हाती तोंडा येल्ले म्हणजे जवळजवळ आम्ही तर पळता आमचो हो शेजारी एक पांडुरंग परब यांच्या कुटुंबियांक आणि त्यांनी स्वतः धनगर मनाय घालून त्यांनी ल्हान ल्हान काजीचे रोप तयार केली आणि ती बरी पॉवरफुल ह्याच्यावर येली त्यांनी त्याचे खत घालून तिचे संबंध त्याची त्यांनी ज्याच्याकडे जे असलेले ते सगळे पैसे सोपवून त्यांनी जवळजवळ ती 100 गुणा अशी हे केली आणि हाती तोंडा येल्ले हे जे काजी त्यांना आग लागली आता तो त्याची परिस्थिती जे पळय झाल्या आमका काकूद येता. आज हे तुमका व्हिडिओ काढून हो धाडूचं पडलो कित्याक तर रातभर कालभर दोंपरां एका आमच्या काजीने आग गेली. आग गेली ती अशी गेली की दोंपरच्या थंय वरते रानात पालोंग सोकाय ना आम्ही हुलापलो. आम्ही सात आठ जणांचे आमचे काजी आम्ही हुलापलो. कलमं आमचे बघा कशी झाली हे बघा काजी बघा घोस लागलेले अजून काय काजी जाऊ नसले फक अशी प्रत्येक ही कलमं एक कलमा फुगडी 10-15 हजार रुपये खर्च येता पुऱ्या वर्षाक आमकां आणि ती अशी प्रत्येकाची आमची कलमां कोणाची 100 कोणाची 50 ह्या बाबड्याची 150 कलमां आणि कोणाची तशी आमचे गावठी काजी आमचे सगळं हुलपण आमचा खाक झाला. असं दरवर्षी आग पडटा गेल्या वर्षी पूर्ण आग पडली पण आम्ही सावधगिरी पाळून ती रातची आग असल्यामुळे आम्ही पालयली. आज काय झालं इतकी आम्ही मेहनत घेतो आम्ही शेतकरी लोक त्या काजीच्यावर खंय तरी अवलंबून असतात. आम्ही असतो त्याचं गरीब म्हणजे मध्यम वर्गीय असे लोक आम्ही काजी खंय तरी इले कोणे रीण काढलेला आता फेड करतो कोणे लॉगिन कार्य करतो त्याका काजी विकून काय तरी पटवतो उदर निर्वाह करता. जर आधी असे लोक जर जाणून बुजून काजी दाग घालूंक लागले जाल्यार आमच्यासारख्या सामान्य लोकांनी करूचा काय करूचा. आम्ही शेती करूची नोकरी जाल्यार नोकरेक सारखे येच ना आणि कसं उत्पन्न करताना उत्पन्ना कसं सारखं येत ना. एकतर हे काजी वर्षाच्या वर्ष कलम हाडून हाडून आम्ही लायत आहोत आणि लोक ती जाळत आहोत. मी ही 2 किलो मनाय घालून जाणं 40,000 मोडले हे आड्या खत त्या भायर ही कलमांक खत घातलां गोबायडा खत घातलां आम्ही शेणखत भर दिली आणि खत गुळयेचा उडयला थोडा अर्धो किलो आणि कलमां वरती काढली आणि ह्या सगळ्या बेनूंक परत कटर घालून बेनला ते म्हाका काहीतरी 10,000 लागले आणि मनाय घालून परत साफ केला बारीक रावला त्याका आग लागली आणि ही कलमां हुलापली का आणि कोणी घातली वर्षाच्या वर्षा अशेंच करता. आम्ही शेतकऱ्यांनी काय करूचा आम्ही खूप पाणी नाही उदक नाही पालयतलो जाल्यार आग पेट्टा पण आमच्याकडे आगीक जाऊ मी 70 वर्षा म्हातारो म्हाका आगीकडे जाऊंक बा ताकद नाही जळहूत लावून आणि मी बसलंय सावळे काय करू मिरबील नाही मी आणि असा हा बघून माझा आता पोट भरा नाही बघ काय करतलो माझं एकदा गिरकी आता ही बघ त्याका लागत मी आता काय देऊदय नाही हो जाता तर जाऊ नये पडोपाट म्हणून आपलं मी वगी असं काय करतलो म्हाका काय पुरवत नाही आता ह्याच्या पुढे सरकारनं खंतरी करून गेलो मिरशावो खालचे केले वानार थे न मोहार थे न आपले भाषेन त्यांना मारून गेलो तुम्ही सांगता सरकार मारी हार केलाय वानरांक काय करी हार केला ह्या वानरांनी आता कलमां देखून माझी कितकी खालती आहोत थंय उडयली सगळ्या मोडून मिरशांगो लायलो थंयसर पाणी आवन आणि त्यो उडयल्यो खाऊन काय म्हणून मी करू काय करी हार करू येत नाही. ब्युरो रिपोर्ट प्राईम.